नमस्कार, मी संजय कडू, दैनिक प्रभासाठी. आता आपण आहोत खडकमाळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. तिथे भर दिवसा चोराने गोळीबार करून रोख रक्कम आणि काही दागिने वगैरे लुटायचा प्रयत्न केलेला आहे. या चोराला राम मांगड, जे रक्ताचे नाते आहेत, त्यांनी आणि त्या घराच्या मालकाने धाडस करून पकडलेलं आहे. त्याच्याकडे पिस्तूल असतानी, त्यांनी दोन फायरिंग केलेलं असतानी त्याला जेरबंद करण्यात आलेलं आहे. आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया राम मांगड यांच्याकडून नक्की घटना काय आहे ती. नमस्कार सर, दैनिक प्रभात मध्ये आपलं स्वागत आहे. आता जी काही घटना घडली गोळीबार आणि लुटमारीची, त्या आपण प्रत्यक्ष साक्षीदार आहात आणि आपण प्रत्यक्ष चोरालाही पकडलेलं आहे, तर आपण काय सांगता त्या संदर्भात? खरोखर विश्वास बसणार नाही इतकी गजबजलेली वस्ती ही. हे रक्ताचे नाते ट्रस्टचं ऑफिस जगप्रसिद्ध आहे. याच्या शेजारच्याच पॅसेजमध्ये गोळीचा आवाज आला, ही गोळी कदाचित वरती झाडली गेली असेल. मला कळल्यानंतर आपल्या खडकमाळमधला एखाद्याला कोणीतरी मारतंय किंवा भांडणं चालली. पळत आलो तर त्यांनी सांगितलं, सर हे आवाज यांनी शूट केलेलं आहे, कोणी नव्हतं. मग आधी त्याला पकडलं, त्याला एक दोन मुस्काटात मारल्या, खाली बसवलं, पाणी पण दिलं आणि त्याला सांगितलं तू पळून चाललेला आहे, आता पळून जाऊ नको. ताबडतोब पोलिसांना बोलवलं. अनफॉर्च्युनेटली 100 नंबरवरून कोणी रिस्पॉन्स दिला नाही, परंतु खडक पोलीस स्टेशनवरून लोक आली आणि पोलिसांनी हे करून त्याला जेरबंद करून घेतलेलं आहे. परंतु एवढंच सांगतो, खूप मोठ्या प्रमाणावर पब्लिकनी खरोखरच दक्षता घेणं गरजेचं आहे. याचं कारण मी इथं बसलेलं आहे, वरच्या मजल्यावर गोळीबार होतो, भयानक घटना आहे. कदाचित मी नसतो आणि दोन असे मित्र नसते तर तो पळून आणखी एक शूट करून पळून गेलेला असता. कृपया नागरिकांनी खूप दक्षता देणं गरजेचं आहे. प्रभाचे आभार मानेन, खरोखर इतक्या लवकर येऊन तुम्ही लगेच त्याची घटनेची नोंद घेतली आहे. खरोखर सर्वांनी जागरूक राहणं गरजेचं आहे, कारण नाही तास कधीतरी कोणीतरी मेलं असतं. एवढं सांग. पीछे आकर देखा तो चोर मुझे दिखा, और चोर ने डायरेक्ट बंदूक निकाला. बंदूक निकालने के बाद मैं डायरेक्ट तीन फायरिंग किया, पर मैंने उसको छोड़ा नहीं. एक तक छोड़ने के बाद मैं डायरेक्ट उसको फिर चाकू निकाला, चाकू से नहीं मार पाया. फिर गोली फायरिंग किया उसे तीन बार. अच्छा, उतने में फिर आसपास के लोग आ गए उसको पकड़ने. आपने कैसे प्रोटेक्ट किया ये सब होने के साथ? प्रोटेक्ट ऐसा किया कि बस हिम्मत नहीं हारा. अच्छा, उसके बाद पुलिस आई. उसके बाद पुलिस आई और फिर पुलिस ने उसको हिरासत किया.